प्रभाग क्रमांक 2 मध्ये विविध विकास कामांचा शुभारंभ आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. प्रभाग क्रमांक 2 मधील अयोध्या नगर, जगन्नाथ नगर, कमल नगर, सिद्धेश्वर नगर या ठिकाणी 40 लाख रुपयांच्या ड्रेनेज लाईन कामाचं भूमिपूजन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष विक्रम देशमुख, नगरसेवक डॉ किरण देशमुख, नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे, परिवहन समिती सभापती जय साळुंखे, नगरसेविका कल्पना कारभारी, शालन शिंदे, बसवराज इटकळे, शाबीर इनामदार, सोमेश्वर याबाजी, शिखर पुरुड, शंकर शिंदे, ज्ञानेश्वर कारभारी, रमेश चव्हाण, रफिक पठाण, संतोष मकाशे, रविकांत कोसगी, महेश दिक्कित, संतोष बंडगर, पुरण चव्हाण, सचिन कुलकर्णी, राजेश जक्कन, रहीम शेख, मठपती सर, भोसले, रापेल्ली आदींची उपस्थिती होती. नगरसेवकांनी जसा आमदारला आपल्या मतदारसंघात एवढ्या मोठ्या मतदारसंघात फक्त 4 कोटी रुपये निधी असतात, पण ह्या 5 वर्षामध्ये त्यांनी 25 कोटी रुपयाचा निधी या चारही नगरसेवकांनी ह्या भागाचा विकास करण्यासाठी आणला. तो आमदार निधी असू दे, खासदार निधी असू दे, जेव्हा सत्ता होतं तेव्हा आपल्या माननीय मुख्यमंत्र्यांनी विशेष निधी म्हणून दिलेला असेल, असं अनेक कुठं आपल्याला निधी मिळू शकतो, आपल्या भागातला विकास कसं करू शकतो ह्या सगळ्यांचा अभ्यास करून त्यांनी ह्या भागातला विकास करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला. आज ह्या भागातला विकास झालेला मी बघतो. शिळगी भागातून, दहिणे भागातून रोज एक लोकप्रतिनिधी होण्यासाठी उत्सुक आहेत. सगळ्यांनी आपले आपले नाव जाहीर करतात. 25 कोटी रुपयाचा निधी या परिसरामध्ये आपण आजवर खर्च केलाय. म्हणजे खरं तर एका खासदाराला देखील वर्षाकाठी 2 कोटी रुपये विकास निधी असते, 5 कोटी झाले आता. परंतु यावेळेला करोनामुळं मागच्या टेन्युअरमध्ये त्यांना तोही निधी मिळाला नाही. पण आपल्या नगरसेवकांना जर का बघितलं तर ॲव्हरेज प्रत्येकाला 5-5 कोटी रुपयाचा निधी या परिसरात मिळालाय आणि त्यांनी त्याचा चांगला विकास केलाय हे तुमच्या सगळ्यांच्या तोंडातनं आत्ता ऐकायला मिळालं. मला खूप खूप बरं वाटलं. मी चारही नगरसेवकांचं मनपूर्वक कौतुक करतो.